मोदी सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाही तर संपूर्ण देशात रान पेटवून देऊ असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय. रविवारी आमदार बच्चू कडू हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना आमदार बच्चू कडू काय म्हणाले ते पहा. दिल्ली में माजर और यहाँ वहाँ आपण इथले बनसोडे खासदार आहे. कांद्याचे भाव पडले, कांदा 200 रुपये किलोनं विकावं लागतो, 200 रुपये क्विंटलनं विकावं लागतो. तुम्ही बनसोड खासदार आहे, बनसोडेच आहे. ते तर बजरंग बोलीनंच आणलं जसं काही दिले डायरेक्ट. राम भक्त म्हणजे निवडून कसे आले त्यांनाच माहीत नाही, त्या कुठून कसे आले तर बरं. आले तर आले किंवा ना, या भागात जो कांदा प्रश्न आहे, उसाचा प्रश्न आहे, याच्यासाठी एखाद्यावर तोंड उघडलं काय? काय सांगतोय भाजपवाले? रस्ता केला का? उपकार केले का? साल्या मी सांगतोय, एका गावात जर कांद्याचं पीक 400-100 हजार एकरामध्ये असलं तर एका क्विंटल माग सरकारनं आमचे 1000 रुपये लुटले. 1000 रुपये किती रुपये लुटले? 1000 रुपये. आणि आता सरकार म्हणत 6000 वर्षाले 600 रुपये महिना शेतकऱ्याला भेटन, म्हणजे पगार दिला आणि पेन्शन द्यायची व्यवस्था. तुम्ही एखाद्या तहसीलदाराला सांगा, एखाद्या कर्मचाऱ्याला सांगा का तुले पगार नाही भेटन पेन्शन दिन म्हणून, जमते का? अरे आमच्या हक्काचे पैसे देत नाही साले हो. 6000 रुपये कोणत्या आम्ही पाहतो आपली ना देतो तुम्ही आम्हाला? 6000 लुटाच, 6000 द्यायचे. 60000 लुटत असाल तर आम्ही सांगतोय तुमचं चीरफाड केल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा आम्ही नकारलं पाहिजे. कांदा आम्ही पाहतो का? जेव्हा कांद्याचं पीक आपण 24 तारखेला कांदा उत्पादक परिषद घेतो आणि ते नाशिकला घेतोय. वसंत सोनकुरे नावाचा एक आमचा नाशिकचा 24 वर्षाचा कार्यकर्ता कांद्याच्या गंजीवर जाऊन मरण पावला, आत्महत्या केली. एका इकडे कांद्याची गंजी होती आणि दुसऱ्या इकडे त्याच कांद्याच्या गंजीवर त्या शेतकऱ्याची आम्ही पाहतोय विष पिऊन आत्महत्या झालेली होती. ज्या कांद्याला आम्ही पाहतोय सगळं स्वप्न भंगवले होते तोच आम्ही पाहतोय हा वसंत त्या कांद्याच्या गंजीवर घेऊन आम्ही पाहतोय हा वावश घेऊन मरण पावलेला होता. मित्र, बदला कोणाचा घ्यायचा आहे? कशासाठी एकत्र व्हायचा आहे? आंदोलन कोणासाठी करायचं आहे? याचं तारतम्य कार्यकर्त्यांना समजून घ्यावं. मित्र, वसंताच्या घरी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा 24 वर्षाचा तरुण आत्महत्या करून का मरते? 60 वर्षाच्या म्हाताराला सुद्धा जगावरचं. तोही म्हणतोय नातीचं लग्न पाहायचंय मला. 60-70 वर्षाच्या म्हाताराला जर जगा वाटत असेल मित्र हो, तर 24 वर्षाचा माझा मित्र, माझा भाऊ, हा माझा कार्यकर्ता, हा शेतकरी का मरण पावला याचं चिंतन मंथन आम्हाला करावं लागेल. हे चिंतन मंथन जर केलं नाही मित्र हो, तर सरकारचं कोणी कोणाचं सरकार आलं तरी प्रश्न सुटू शकणार नाही. आम्हाला हे चित्र बदलावं लागल. वेळ पडला तर आम्ही सांगतोय ज्या पद्धतीनं समोर जावं लागल त्या पद्धतीनं समोर जावं लागेल. मी तर सांगतोय कांदा नाही, कांदा बॉम्ब बनला पाहिजे, या तक्तीनं आम्हाला समोर जावं लागल, त्या तक्तीनं आम्हाला आवाज उठवावं लागणार. मी जेव्हा घरी गेलो त्या माझ्या आई बहिणीला विचारलं, वडिलाच्या अंगावर लखवा गेला आणि 1.5 लाख रुपये निघून गेले आणि बहिणीचं लग्न एप्रिल महिन्यात ठरलं. 3-4 लाख रुपये खर्च होता. 1000 रुपये किंतवनं कांदा गेला तर माझ्या बहिणीचं लग्न होईल हे स्वप्न त्या आमच्या वसंतानं पाहिलं होतं मित्र हो. त्याचं काही वाईट, त्याचं काही आम्ही पाहतोय दोष नव्हता, तो हे स्वप्न रंगत होता का? आमच्या वडिलाने 1.5 लाख केलं जाऊ दे, पण कांदा जर 1000 रुपये किंतवनं गेला तर माझ्या बहिणीचं लग्न चांगल्या पद्धतीनं झाल्याशिवाय राहणार नाही, हे आयुष्यात पाहिलेलं स्वप्न भंगलं मित्र हो. आणि जेव्हा 200 रुपये क्विंटलनं कांदा गेला तेव्हा वसंत फक्त डोळ्यात पाणी होतंय, फक्त डोळ्यात पाणी. कोणी जातीवाला नव्हता वाचवाले, ना भगवे झेंडेवाला होता, ना हिरवे झेंडेवाला, ना निळे झेंडेवाला होता. कोणाच्या पाठीशी उभं राहायचंय मित्र लक्षात घ्या. ही जी काही घटना आहे ती तुमची माझी एकट्याची नाही, वसंताची नाही, इथे असणाऱ्या सगळ्या शेतकरी शेतमजुराची आहे. ज्या कांद्यानं दगा दिला होता, भाव भेटले नव्हते, त्याच कांद्याच्या गंजीवर जाऊन
वसंतानं एक लिटर आम्ही पॉइझन पोटात घेतलं आणि आत्महत्या केली. बदला नाही घेणार आम्ही. हिंदू म्हणून मेला असतात तर, मुसलमान म्हणून मेला असतात तर, बौद्ध म्हणून मेला असतात तर, दंगल पेटायला वेळ लागली असती या देशामध्ये. जातीनं बेवळा मेला तर दंगल होतय, पण हक्कानं लढणारा माणूस माझा शेतकरी मेला, कुठं दंगल नाही, गाव बंद नाही, शहर बंद नाही. शरम वाटतं आमची आम्हाला. मी आमदार आहे याची शरम वाटते का? इथे अशा घटना होत असताना फक्त भाषण द्यापुरतं उरत असेल तर अर्थ काय? मित्र, आम्ही जास्त वेळ वाट नाही पाहू शकत. सरकार 3-4 वर्षात जर बदलली नाही ना, तर मी सांगतोय पंतप्रधानांचं घर खाली राहणार नाही, हातात घेतल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा सांगतोय.